Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is on the types of earthing. In that, first one is the pipe earthing and second one is the plate earthing. So the diagram is shown in figure is of the lollipop nahi. I'm audible participants. Hello, participants. Student, I'm audible. Yes, ma'am. Okay. As shown in diagram, this is the diagram for your pipe earthing. Pipe earthing is generally used a galvanized steel as a approval length and diameter is placed vertically. इन ए वेट सॉइल मीन्स गैल्वनाइज्ड स्टील एक मटेरियल पाइप देन दिस पाइप इज अ अप्रूव्ड लेंथ समथिंग जी का लेंथ है पर्टिक्युलर जी का साइज है ती मेन्शन एंड डायमीटर इज ऑल्सो एज पर स्टैंडर्ड डायमीटर इज प्लेस वर्टिकली इन ए वेट सॉइल जी वेट सॉइल वर्टिकली अपन हा जो का गैल्वनाइज पाइप है तो डीप करते इट इज मोस्टली कॉमन सिस्टम ऑफ अर्थिंग जनरली जी का पाइप अर्थिंग है नाउ नाउअडेज दिस पाइप अर्थिंग इज जनरली यूज इन वेरियस एरियाज देन द साइज ऑफ पाइप इज टू यूज इज डिपेंड्स ऑन द मैग्निट्यूड ऑफ करंट एंड द टाइप ऑफ साइज जो का अपना अर्थिंग करंट है ती डिपेंड्स सपोज इफ देर इज ए सबस्टेशन सबस्टेशन मध्ये मोठे ट्रांसफॉर्मर वगैरे असतात सो दैट द लेंथ एंड डायमीटर ऑफ द अर्थ इलेक्ट्रोड दैट मीन्स द गैल्वनाइज्ड स्टील पाइप इज मोर इन दैट केस बिकॉज देर इज अ करंट इन दैट सिस्टम इज ऑल्सो हाय वेर एज इन दी आवर हाउस म्हणजे आपल्या ज्या घराच्या सपोज जर आपण अर्थिंग सिस्टम इम्प्लिमेंट केली किंवा एखादं इन्स्टिट्यूट आहे फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजचं जर घेतलं त्यासाठी जे अर्थिंगचे जे काही इलेक्ट्रोड आहे पाईप आहे त्याची साईज ही स्मॉल असते दॅट मीन्स द साईज ऑफ पाईप इज यूज इज डिपेंड्स ऑन द मॅग्निट्यूड ऑफ करंट अँड द टाईप ऑफ सॉइल म्हणजे कुठल्या टाईपची सॉइल आहे ज्या टाईप्समध्ये मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर त्यावरती पण गॅल्वनाइज पाईप जो असतो त्याची साईज डिपेंड असते देन The dimension of pipe is usually 40 mm in diameter. म्हणजे जी रेग्युलर साईज असते या पाईप अर्थिंगची तर डायमीटर शुड बी 40 mm अँड 2.75 मीटर इन दी लेंथ 2.70 मीटर ही जनरली लेंथ कन्सिडर केलेली असते आणि 40 mm चा डायमीटर कन्सिडर केलेला असतो फॉर दी ऑर्डिनरी सॉइल म्हणजे जी आपण रेग्युलर सॉइल कन्सिडर केली और ग्रेटर फॉर दी ड्राय अँड वेट सॉइल म्हणजे ड्राय जर सॉइल असेल खूप मॉइश्चर कंटेंट जर नसेल तर साईज मे बी इन्क्रीजेस अँड डायमीटर इज ऑल्सो इन्क्रीजेस व्हाईल लेंथ इज ऑल्सो इन्क्रीजेस देन द मॉइश्चर ऑफ द सॉइल विल बी डिटरमाइन द लेंथ ऑफ पाईप टू बी बुरीड बट युजली इट शुड बी 4.75 मीटर मग आपल्याला जो काही इलेक्ट्रोड आहे तो सॉइल मध्ये ब्युरीड करायचा असतो तर समजा त्या सॉइल मध्ये जे मॉइश्चर आहे दॅट मॉइश्चर शुड आयडेंटिफाय दी डेप्थ ऑफ दॅट पाईप म्हणजे त्या आपण सॉइलचं जे काही मॉइश्चर कंटेंट आहे त्यावरनं तो जो काही पाईप आहे गॅल्वनाइज पाईप तो किती लेंथवरती आपल्याला डेप्थ करायचा हे मेन्शन होतं जनरली द स्टँडर्ड फॉर दॅट इज दी 4.75 मीटर रेग्युलर जर सॉइल असेल आणि त्याच्यामध्ये प्रॉपर मॉइश्चर कंटेंट असेल तर 4.75 मीटर एवढी लेंथ आपण कन्सिडर करतो देन डायग्राम मध्ये दिले बघा दिस पार्ट इज ऍज अ म्हणजे त्याच्यासाठी जो काही ट्रेंच घेतलेला आहे त्या ट्रेंच मध्ये सॉइल्स आणि त्याचे ओके मी झूम करते म्हणजे तुम्हाला ते प्रॉपरली दिसेल अल्टरनेट लेयर ऑफ चारकोल अँड चोक अँड सॉल्ट हे जे काही दिसत आहे
हे अल्टरनेट लेयर्स केलेले आणि त्या लेयरच्या मध्ये आपण हे जी काय हा गॅल्वनाइजचा हा जो पाईप्स आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे. मग जसं आपण इथे सॉइल मध्ये जे काही साल्ट आणि चारकोल मिक्स करणार तशी जी काही आपली करंटची जी काही म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी ज्याला जास्त म्हणजे ती प्रॉपरली अर्थिंग सिस्टीम इम्प्लिमेंट होते. देन दिस वन इज ऑल्सो चारकोल लेअर. देन अगेन साल्ट लेअर मीन्स अल्टरनेट साल्ट अँड चारकोल लेअर इज प्लेस ओव्हर दी थ्रू आउट दी ट्रेंच म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेंच मध्ये ते प्लेस केलेलं असणार. आणि हिअर द देर इज अ ओपनिंग टू मिक्स दी वॉटर. इथं वॉटर मिक्स करण्यासाठी ती ओपनिंग दिलेली असते. आणि हे सगळे डायमेन्शन कुठल्या आहेत किती डायमेन्शन वरती तुम्हाला ते मीन्स की अर्थिंग सिस्टीमची जी काही डिझायनिंग आहे ती प्रॉपरली करणार आहे म्हणजे कुठल्या एमएम वरती किंवा मग कुठल्या याच्यावरती साल्टचा लेअर प्लेस करायचा आहे आणि कुठल्या याच्यावरती तुमचा चारकोलचा लेअर प्लेस करायचा ती डायमेन्शन इथे मेन्शन केलेली आहे. This are the types or the first type of that means the pipe earthing. Second one is the one plate earthing. Pipe earthing related samajhle sarvanna. Generally pipe earthing is used for the various system that is the most common system for the earthing. Then it should use the galvanized steel or iron as a pipe earth electrode and it is vertically placed in the wet soil and the size of the pipe mostly depends on the current magnitude and types of the soil. Then dimension are usually used, that means the 40 mm diameter and 2.7 meter length for the ordinary soil and it should be increases for the dry soil. Then moisture of the soil is determined the length of pipe which is to be bored and the standard length for that is in 4.75 meter. The point clear is sarvanna related to pipe earthing. Participants, it is clear? Yes ma'am. Okay, then second one is the plate earthing. So that's the diagram show karte ki show zali tumhala sanga. Participant diagram is same. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. There is only one difference in the pipe earthing and plate earthing is the in the pipe earthing there is a pipe of one galvanized steel or iron, and in the plate earthing there is a plate of copper.
or galvanized iron. There is a plate of copper or the galvanized iron which is used as a earth electrode. म्हणजे पाईप अर्थिंग मध्ये गॅल्वनाइज आयनचा पाईप यूज केला जातो ऍज अ अर्थ इलेक्ट्रोड आणि प्लेट अर्थिंग मध्ये जी काही कॉपरची प्लेट्स किंवा गॅल्वनाइज आयनची प्लेट्स ही यूज केली जाते. देन डायग्राम शोज दी लेआउट ऑफ दॅट पाईप प्लेट अर्थिंग. दिस वन इज द प्लेट ऑफ कॉपर अँड इट्स अगेन कन्सिस्ट विथ चारकोल अँड दी सॉल्ट. म्हणजे याच्यामध्ये पण चारकोल आणि सॉल्ट मेंटेन केले आणि जी काय ओपनिंग आहे ती यूज फॉर द युअर वॉटर किंवा जे काय अदर मिक्सचर आहे तिथे प्लेस करण्यासाठीचा आणि त्याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आहेत. देन लाईट प्लेट अर्थिंग इज जनरली मेड अप ऑफ आय द कॉपर विथ डायमेन्शन ऑफ 60 cm × 60 cm × 3.18 mm. म्हणजे त्याची साईज काय 60 cm × 60 cm आणि ज्याची जी थिकनेस आहे ती 3.18 mm कन्सिडर केली जाते फॉर द प्लेट अर्थिंग. अँड ऑर इट शुड बी ऑफ द गॅल्वनाइज आयन ऑफ डायमेन्शन 60 cm × 60 cm अँड 6.35 mm. मीन्स इफ वी यूज द कॉपर ॲज अ प्लेट देन the thickness of that plate should be 3.18 mm and if we use the galvanized iron as a plate then 6.35 mm is the thickness of that plate and it is buried vertically in the earth. mahi pan kashi hai pipe earthing madhe pipe pan apan vertically buried kela hota similar like that in the plate earthing this plate is also buried vertically in the earth and for that the length should not be less than 3 meter from the ground level. म्हणजे आपण 3 meter च्या वरती जो काही ती प्लेट आहे ती बुरीड नाही करू शकत. तर त्याच्यासाठी मिनिमम लेंथ ही 3 meter आहे आणि बियॉन्ड दॅट 3 meter वी कॅन ऑल्सो बुरीड दी प्लेट इन दी ग्राउंड. म्हणजे त्याच्यासाठी आपण जो काही ट्रेंच खोदणार आहे त्याची जवळपास लेंथ ही 3 meter असायला पाहिजे. देन सपोज देर इज म्हणजे आपल्याला जर आयडेंटिकल अर्थिंग सिस्टीम इम्प्लिमेंट करायची असेल तर ज्या काही स्टेप्स आपण आता घेतल्या की 3 meter लेंथ पेक्षा जास्त वरती आपण ते अर्थिंग प्रोव्हाइड करू शकत नाही आणि त्यामध्ये पण सॉरी मॉइश्चरचं जे काही कंटेंट आहे ते प्रॉपरली मिक्स असायला पाहिजे. त्याच तो जो काही तुमचा अर्थ इलेक्ट्रोड आहे तो प्रॉपरली किंवा अर्थ प्लेट ती प्रॉपरली वर्किंग करणार. दॅट मीन्स फॉर द प्रॉपर अर्थिंग सिस्टीम दॅट इट शुड बी मेंटेन ऑल द स्पेसिफिकेशन ऑल्सो द मॉइश्चर कंडिशन अराउंड दी अर्थ इलेक्ट्रोड अर्थ प्लेट शुड बी मेंटेन. मॉइश्चर पण मेंटेन असायला पाहिजे आणि ज्या काही आपण थिकनेस आणि लेंथचे डायमेन्शन कन्सिडर केले ते पण प्रॉपरली पाहिजे. दॅट मीन्स कॉपर वायर शुड बी 60 cm × 60 cm लेंथ अँड दी थिकनेस इज 3.18 mm अँड इफ दी देर इज अ गॅलोनाइज आयन देन डायमेन्शन इज 60 cm × 60 cm अँड दी थिकनेस इज ऑफ 6.35 mm अँड इट शुड बी बुरीड इन व्हर्टिकली अँड द लेंथ ऑफ दॅट बुरीड plate should not be less than 3 meter. Clear participant related to pipe earthing? Participants? Yes, yes ma'am. Ma'am. Then there is some general steps for the electrical earthing installation. आपण आता जे प्लेट अर्थिंग आणि पाईप अर्थिंग हे जे पॉइंट बघितले त्याचे काही जनरल स्टेप्स आहेत तर त्या आपण फॉलो करायच्या. फर्स्ट वन इज दी अकॉर्डिंग टू अवर डायग्राम. ज्या दोन डायग्राम आपण बघितल्या त्याच्या अकॉर्डिंगली जे काही जे आपण डिमेन्शन्स केलेली डायमेन्शन त्या अकॉर्डिंगली ते
पाइप जो काय किंवा प्लेट आहे ती गुरुडी केली पाहिजे. देन ऑल्सो सेकंड पॉइंट इज दी देर इज अ ओनली वर्टिकल पोजिशन ऑफ आयदर गॅल्वनाइज आयर्न गॅल्वनाइज पाईप ऑर दी कॉपर प्लेट. मीन्स कॉपर प्लेट पण असेल किंवा तुमचा गॅल्वनाइजचा पाईप पण असेल तर तो सॉइल मध्ये पुट करताना व्हर्टिकल पोझिशनला पुट केला पाहिजे. देन टाइट दी अर्थ लीड थ्रू दी नट अँड बोल्ट फ्रॉम दी डिफरंट प्लेसेस ऑन दी अर्थ प्लेट. मग ती जी काय असणार आहे अर्थ प्लेट ती प्रॉपरली टाईट केलेली पाहिजे थ्रू दी नट अँड बोल्ट. देन then protect the joints from the corrosion and grease around it. जी काही तुम्ही अर्थिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली त्याला करोजन नाही प्रोव्हाइड झालं पाहिजे. सपोज देर इज अकरन्स ऑफ करोजन म्हणजे त्याच्यावरती करोजन आला गंज चढला तर ते जे काही अर्थिंग सिस्टीम आहे त्याचा जो काही करंट आहे अर्थिंग करंट तो प्रॉपरली पास होत नाही आणि जी काही सिस्टीम आहे ती प्रॉपरली प्रोटेक्शनच्या पार्ट मध्ये ती येणार नाही. That means to protect the joints from the corrosion and put the grease around it. Then maintain the moisture condition around the earth plate or the galvanized pipe. जी काय अर्थ प्लेट असेल त्याच्या अराउंड ला properly moisture maintain असलेलं पाहिजे. And to maintain that moisture also the layer of charcoal powder and the lime mixture around the earth plate should be placed. म्हणजे काही सिस्टीम प्रॉपरली वर्किंग कंडिशन मध्ये असण्यासाठी फर्स्टली मॉइस्चर कंडिशन मेंटेन असली पाहिजे. सेकंडली चारकोल अँड दी लाईम मिक्सचर्स त्याच्यामध्ये प्लेस केलेलं पाहिजे. Then earth is continuity conductor is connected to body or the metallic part of insulation should be tight. Earthing system is proper asset but je kay earthing che je points ahet te jar tumcha metallic part la jar properly connected nasal tightly so there is some problem. So that there is this one test, that test is called as a continuity test. The continuity test ni te check karun ghayche ki your system is properly connected to earthing or not. So these are the some points which is considering the your earthing system. So clear zale sarvanna what is the pipe earthing and earthing and what is the steps while doing the earthing. Yeah.